कारदगा येथील माय लेकरांनी केली कोरोनावर मात. कारदगा तालुका निप्पाणी येथील हनुमान चौकातील दोन डॉक्टर व माळ भागातील आई व मुलगा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कारदगावासीय चिंतित होते. दोन डॉक्टर व त्या माय लेकरांच्या संपर्कातील 20 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असतानाच आता माळ भागातील त्या कोरोना पॉझिटिव्ह माय लेकरांचा अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आल्याने कारदगा आता कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनावर मात करून माय लेकरे घरी परतल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माय लेकरांचे गावात आगमन होताच फटाके उडवून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजू खिचडे, भरत भगाजे, प्रकाश काशीद यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. घरी आल्यावर पत्नी व इतर महिलांनी औक्षण केले. यावेळी बोलताना सुरेश शास्त्री म्हणाले, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, माय लेकरांना धक्का बसला, पण रोगाशी सामना करण्याचा निश्चय केला आणि 8 दिवस धैर्याने बेळगावात राहून आम्ही कोरोनावर मात केली. सर्वांनी भय न बाळगता कोरोनाशी धैर्याने लढा देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी राजू खिचडे, राजू कुराडे, प्रकाश काशीद यांनीही मनोगत व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सोमराया गावडे, सुभाष ठकाने, आसमा कलावंत, आलू बुडके ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थितीत होते. जे कोरोनावरती मात करून त्या ठिकाणी शास्त्री सर आणि त्यांच्या मातोश्रीचे आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय आणि समस्त कार्यालयाच्या वाशिमच्या वतीने त्यांचा हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. शत्रूलाही येळ येणे अशी वेळ सुरेश शास्त्री सरांच्यावरती आली आणि ते आपलं दैव दुर्दैव म्हणून त्याला हरकत नाही, तरीसुद्धा त्याला न घाबरता जिद्दीनं चिकाटीनं त्याच्यावरती मात केले, बळी गेलेले आहे. खरं तर भारतवर्षाची परंपराच अशी आहे, भारतवर्षाचा इतिहास जर बघितला तर अनेक संकटं आली आणि अनेक संकटं निघून गेली. मात्र या सध्या संकटामध्ये आम्ही साक्षीदार असं होतं असं सहज आपल्याला वाटायला लागतं. जे स्वातंत्र्ययुद्ध असेल तर स्वातंत्र्ययुद्धात आम्ही असतो तर अशी भावना मनामध्ये येऊन जाते. तसंच एक वेगळ्या पद्धतीचे युद्ध होतं. या युद्धाचे हे साक्षीदार आदरणीय सुरेश शास्त्री सर